स्वागत आहे आपण चर्चा करतोय वजन आणि फिटनेस या विषयावर याविषयी बोलायला आपल्या बरोबर आहे डॉक्टर नितीन पाटणकर डॉक्टर आपण अजूनही चर्चा करणार आहोत पण आता आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपल्याला फोन घ्यायचा आहे मुंबईहून राधिका पत्की यांचा फोन आहे राधिका प्रश्न विचारा हॅलो नमस्कार नमस्कार मला असं विचारायचं आहे माझं वजन पहिल्यापासून जास्ती आहे आणि एक शहात्तर सत्त्याहत्तर साली माझ लायपोमाची माझी सर्जरी झाली आणि माझ्या मांसल भागात नाही दंड किंवा मांड्या वगैरे इथे असं बारीक बारीक गाठी आहेत -हल तर त्या मी डॉक्टरना विचारलं होतं तर त्या चरबीच्या गाठी म्हणून मला सांगण्यात आलं पण त्या हळूहळू वाढत जातात म्हणजे नंबर ऑफ गाठीच ह्या वाढत चालल्यात तर त्याच्यासाठी काय आणि ते काही पुढे धोकादायक होऊ शकतं का किंवा ह्याच्याबद्दल मला आपला सल्ला हवाय नमस्कार okay. या ज्या तुम्ही सांगितलं की त्याला टिपिकली लायपोवा म्हणतात लायपोमा म्हणजे एनकॅप्सुलेटेड चरबीच्या गाठी स्किन खाली तयार होत जातात तर दुर्दैवानी त्याच्यावर ठोस उपाययोजना काही नाही त्या एका ठिकाणी कापल्या तर तिथे परत येणार नाहीत पण दुसरीकडे त्या येऊ शकतात तर काळजी एवढीच घ्यायला लागते त्याच्यामध्ये की त्या गाठीमध्ये तुम्हाला इजा होत नाही ना त्याच्यात कुठे मार लागला आतमध्ये कधी त्या गाठीच्या आतमध्ये ब्लिडिंग झालं तर तिथे इन्फेक्ट होऊन त्याचा त्रास होऊ शकतो दुसरं म्हणजे ह्या जशा लायपोमा म्हणजे फॅटच्या गाठी आहेत तर त्या मणक्यांच्या मधनं जिथन आपल्या नर्स बाहेर पडतात त्या नर्स वर पण त्या गाठी झाल्या तर त्याच्यामुळे खूप त्रास होऊ शकतो तर त्या गाठी मात्र सर्जिकली काढायला लागतात पण बाकी या गाठींकरता काही उपाय नाहीये सुलभा मुजुमदार यांचा फोन आहे सुलभा प्रश्न विचारा आपला आवाज कमी करा सुलभा आपला प्रश्न विचारा सलग नमस्कार मी सुलभा मुजुमदार चायसगाहून बोलते आहे मला असं म्हणायचंय की पोटाजवळचे फॅट्स वगैरे वाढतात तर त्यासाठी आपण म्हणजे फॅट्स वाढलेले आहे दिसत आहे आपल्याला पण त्याची काही चरबी मोजण्याची अशी पद्धत वगैरे आहे का किंवा ते काय कमी करण्यासाठी काही उपाय वगैरे असं पोटाच्या तिथल्या भागाजवळ चरबी वाढलेली वाटते तुम्ही मला चला म्हणतात की मिलियन डॉलर क्वेश्चन तसा प्रश्न आहे हा की पोटाच्या वर जी चरबी दिसते त्याच्यामध्ये दोन भाग एक कातडी खालची चरबी आणि एक आतड्या चरबी तर याच्यामध्ये पोटाच्या कातडी खालची जी चरबी असते ती खूप वाढल्यानंतर आपण बेढप दिसायला लागतो पण आतड्याच्या भोवतीची जी चरबी वाढते त्याच्यामुळे माणसाच्या स्वास्थ्याला जास्ती धोका पोचतो तर हे मोजण्याकरता परिमाणात आहेतच नक्की तर त्याला आम्ही एक स्मॉल सिटी म्हणतो की एक सिटी स्कॅन करून घेता येऊ शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कातडी खाली किती थिकनेस आहे चरबीचा तो मोजता येतो त्याच्यानंतर पोटाच्या आतमध्ये आतड्यांच्या भोवती किती चरबी आहे ते मोजता येतं आणि जेव्हा जेव्हा आपण चरबी कमी करण्याकरता प्रयत्न करतो तेव्हा ही दोन्ही चरबी आठटिकेने बघायला लागतं कदाचित असं होऊ शकतं की फक्त कातडी खालची चरबी गेली आणि पोटाच्या आतली चरबी वाढली किंवा तेवढीच राहिली तर माणसाला धोका जास्ती संभवतो तर तेव्हा त्याच्याकरता डेफिनेट उपाय आहेत या उपायांच्या मध्ये आपण म्हणतो की जनरल उपाय की ज्याच्यामध्ये आपण आहार बघतो व्यायाम बघतो ते सगळं करून पोटाकरता स्पेसिफिक व्यायाम असतात नंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ती चरबी काढण्याकरता किंवा ती मोबिलाइज करण्याकरता आपल्याला औषधं घेता येऊ शकतात आणि त्याच्यानंतर तिसरा भाग असतो की सर्जरी करून खूपच जर का पोट लोंबताय खाली त्याच्यामध्ये चरबी आहे आणि त्याच्यामुळे मणक्यावर त्रास होतोय तर त्याच्याकरता शल्यक्रियेने पण ही चरबी आपल्याला काढता येऊ शकते नितीन थँक्यू सो मच आम्हाला इतकी माहिती दिल्याबद्दल आणि जेवढे प्रश्न येत होते मला वाटतं खूप वेगवेगळ्या खरं करतही चर्चा झालेली आहे विषयावरती चर्चा झालेली आहे थँक्यू सो मच आम्हाला इतकी छान माहिती दिली आणि वजन आणि फिटनेस हे काय आहे नक्की हे आम्हाला आज खरं तर चांगलं कळलेलं आहे थँक्यू सो मच नितीन